शेवटी तुझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललायस तू. म्हणजे या घरात राहण्याच्या योग्यतेचं नाहीये का मी? ते तू ठरव. आयाजी म्हणजे मी या घरात राहायचंच नाहीये का? असं म्हटलेलं नाहीये मी. अगं पण मग तुझ्या बोलण्याचा दुसरा काय अर्थ होतो आयाजी? बोलण्याचा अर्थ आपण लावू तसा असतो श्री. मला तुला घराबाहेरच काढायचं असतं किंवा या घरात राहू नको म्हणून सांगायचं असतं, तर अडून बोलायची गरज नाही मला. तेवढा सरळपणा आणि सच्चेपणा आपल्या नात्यात तू ठेवला नसलास तरी मी जपलाय तो. आणि तो माझ्यात नाही हा माझा गुन्हा आहे का? आयजे ग बास ना, आता माणसं आहोत आपण आणि माणसाकडनं चुका होता, त्याला कधी क्षमा करायची नाही का? किती वेळा? ओके ओके ऑल राईट. म्हणजे मी या घरात राहू नये असं तुझं म्हणणं असेल ना, तर मी हे घर सोडून जातो. माझ्यावर ओरडून बोलण्या इतका मोठा झाला नाहीयेस तू श्री. आणि तुझी चूक असताना तुझ्या आवाजाची ही पट्टी लागूच कशी शकते? ओके 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 मान्य, मला माझं चुकलेलं आहे, मी खूप मोठे गुन्हे केलेले आहेत, मी अतिशय खोटारडा आणि नालायक माणूस आहे आणि या पवित्र घरात राहण्याची माझी लायकी नाहीये. कळलंय मला सगळं, कळलं श्री. अरे काय बोलतोस तू? कंटाळा आलाय गाई मला. आईची कंटाळा आलाय. सतत खरेपणा, सतत तत्व, सतत लोकांना धारेवर धरणं, कुठेतरी लिमिट हवं ना. आईची माणसं होत आपण, खोराड्यातल्या कोंबड्या नाही. माणसं आहोत हे भान तू ठेवायला हवं होतं श्री. माणसांना मूल्य असतात, तत्व असतात, म्हणूनच ती खुराड्यातल्या कोंबड्यांपेक्षा श्रेष्ठ असतात. मूल्य आणि तत्व नसली तर माणूस आणि जनावर यात फरक काय? पण तत्वांचा अतिरेक होतोय आता. माझी तत्व कुणावर लादली नाहीत मी कधी. फक्त खरं बोला, लबाडी करू नका एवढंच म्हणते मी. त्याचा जाच होतो कधी कधी. आतापर्यंत होत नव्हता तो जाच? झाला, फक्त बोललो नाही कधी. तुला जाच होत असेल तर तुला हवं ते करायला तू मोकळायस. म्हणजे मी हे घर सोडायचंय असाच अर्थ आहे ना याचा? तुला तेच करायचं होतं कधीपासून चाललंय तुझं, म्हणून तर वारंवार घर सोडायची भाषा करतोयस तू. तुला जायचं तर जा, पण त्याचा दोष माझ्या माथी मारू नकोस. हो पण तू थांब, जाऊ नकोस असंही म्हणत नाहीयेस तू. याचा काय अर्थ काढायचा आहे जिमी? मला तर आता असं वाटायला लागलंय ना की बाबा जे घर सोडून गेले त्यात त्यांची चूक नव्हतीच. इनफ. तुझी मर्यादा सोडू नकोस. तुला जायचं तर जा, पण तुझ्या वडिलांच्या आणि माझ्या भांडणाचा जज होऊ नकोस. जाणारच आहे मी, जाणारच आहे. फक्त मला एवढंच म्हणायचंय की माणसांसाठी तत्व असतात, तत्वांसाठी माणसं नाहीत. हे तुझ्या तोंडून आता शोभत नाही श्री. मान्य आहे मला, सगळं मान्य आहे मला. मी माझ्या शब्दाचा मान माझ्याच हाताने घालवून बसलोय. आजच्या आज हे घर सोडतोय.
आणि जोपर्यंत मी या घरात हरवून बसलेली क्रेडिबिलिटी परत मिळवत नाही ना, तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. शब्द देतोय मी तुला. काय रे, काय झालं हे पिंट्या? अरे काय म्हणाला तो? अरे बोल ना, काय म्हणाला काय तो? त्याने जान्हवी ताईचाच हार चोरलाय. देवा, आणि तोच हार तो बाजारात विकायला गेला होता. नाही नाही आई, मला काही माहित नव्हतं. ऐकलं तो ताईचा हार आहे ते मला माहित नव्हतं. आई आता हे जर यांना कळलं ना तर तुझं नावच टाकतील रे ते. प्लीज आई, प्लीज प्लीज तू बाबांना नको सांगू प्लीज. पण मी काय सांगायचं बाकी? म्हणजे जानूच्या लग्नात तिच्या सासरहून आलेला चंद्रहार तुझ्या भावाने चोरला. काय मिळेल हे लक्षण म्हणायचं? आता इथे असताना तर चांगलं सुनावलं असतं त्याला. ही काय वागण्याची रीत झाली काय? आणि तो चंद्रहार तू विकायला काढलास? नाही बाबा, मला माहित नव्हतं तो हार ताईचा आहे. मला वाटलं की काय वाटलं? काय वाटलं तुला? तो चंद्रहार तुझ्या मामाने कष्ट करून कमावलाय का? तो चंद्रहार तुझ्या मामाने रोख पैसे देऊन विकत घेतला काय? वाटलं काय तुला? नाही नाही तसं नाही. अरे कुठेतरी हात साफ करूनच मिळवलेला असणार ना त्याने तो. बाबा मला माहिती असतं ना तो हार जान्हवी ताईचा, तर मी हात नसता लावला बाबा त्याला. हेच हेच आवडत नाही तुझं पिंट्या मला, म्हणून चिडतो मी तुझ्यावर. दिवस ते दिवस बोलत नाही तुझ्याशी. जान्हवीचा नसला तरी तो दुसऱ्या कुणाचा तरी आहे की नाही? पण बाबा त्या कुणाला पण परत कसा करणार तो हार? अरे पण मुळात तुझ्या मालकीची नसलेली वस्तू वापरण्याचा तुला काय हक्क आहे? नाही नाही तसं नाही बाबा, मला वाटलं की तो हार तसाच पडून राहिला असताना म्हणून. अरे पिंट्या क्षणभर धरून चाल, तो हार तुझ्या जान्हवी ताईचा नाही दुसऱ्या कुणाचा तरी आहे. पण त्या दुसऱ्या कुणाला तरी तो हार हरवल्यामुळे तेवढाच त्रास झाला असेल जेवढा तुझ्या ताईला झाला असता. जानूला कसला त्रास होणार आहे याच्यात? हो जळता जळणार नाही एवढी इस्टेट आहे तिची. हो पण ती तुमच्यावर खर्च करण्यासाठी नाहीये. अहो मी कुठे म्हणते ती आपल्यावर खर्च करायला हवी म्हणून? आणि पिंट्याला तरी कुठे त्याची काही कल्पना होती? अग बाई, प्रश्न कल्पना असण्याचा नाहीये. मुळात जी वस्तू आपल्या मालकीची नाही ती विकणं हा कुठला शहाणपणा? नाही बाबा माझं चुकलं, मला मान्य आहे बाबा. म्हणतोय ना तू आता चुकलं म्हणून? म्हणजे झालं चुकलं असं म्हटलं की संपलं सगळं. मग आता काय करायला हवं त्याने? काय तोंडात मारून घ्यायचं स्वतःच्या का कौठा भाषा काढायच्या? हे आई थांब ना प्लीज, थांब ना सर. बाबा बाबा मान्य, बाबा माझं चुकलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी बाबा. पिंट्या रे, विश्वास कमवायला दिवस से दिवस लागतात रे, पण गमवायला एक क्षण देखील पुरतो. मला वाटलं होतं की आता तू बदललायस. बाबा मुद्दामून नाही केलं हो मी. अरे ह्या सगळ्या बोलण्याला आता काही अर्थ आहे का? बाबा बाबा मला ना बिझनेस करायचं होतं ना म्हणून मी ते
अरे कुठल्या पैशाच्या जोरावर धंदा सुरू करणार होतास तू? हा तो चोरीचा चंद्रहार विकून आलेल्या पैशातून जो चंद्रहार कुणाचा आहे हे तुला ठाऊक देखील नाही. मुळात आपल्या हक्काचे नसलेले पैसे वापरणं हे योग्य आहे का? अरे मुळात आपल्या हक्काचे नसलेले आपल्या मालकीचे नसलेले पैसे मागणं वापरणं त्यासाठी लोकांना वेठीस धरणं या सगळ्या विरोधात तिकडे ऑफिसात आयुष्यभर भांडलोय मी. हो पण उपयोग काय झाला त्याचा? काही उपयोग झाला का तुमच्या प्रामाणिकपणाचा? ऑफिस मध्ये काढूनच टाकलं ना तुम्हाला. वा वा, म्हणजे निरुपयोगी झाला म्हणून प्रामाणिकपणा काय कचऱ्याच्या कुंडीत टाकून द्यायचा? ओराबाना चोऱ्या माऱ्या करायला शिकवायचं? बाबा बाबा शांत व्हा ना प्लीज. हेच तर नको होत मला सगळं. बाबा प्लीज शांत व्हा ना तुम्ही. आता वर गेल्यानंतरच शांत होईन मी. अहो काय अभद्र बोलताय तुम्ही, काहीतरी तारतम्य बाळगा ना. अगं तारतम्य या घरात केवळ माझ्याकडेच आहे, तुमचं तुम्ही बघा आता. हिम्मत बघितलीस त्याची? माझंच चुकलं, मीच खूप लाड केले त्याचे. आई तू जरा शांत राहा ग. कशी शांत राहू बेबी, इतकं खोटं बोलला तो माझ्याशी, कसा विश्वास ठेवणार त्याच्यावर? आई तुम्ही दोघ जण रागाच्या भरात चिडून बोलला. मी रागाच्या भरात बोलले तरी माझा विवेक सोडला नाही मी. पण याला बोलायचं काही भान हवं की नको? घर सोडायची धमकी देतो तुम्हाला. आई रागाच्या भरात बोलला तो तू नको ना मनाला लावून घेऊस. नाही बेबी, आता त्याला जे करायचं ते करू दे, मला काहीही म्हणायचं नाहीये. आज बोलला तो श्री माझा श्री नव्हताच. काय चुकलं माझ? सगळं त्याच्या मनासारखं करत आले मी. त्याच्यासाठी मी मला स्वतःला मोल्ड करत आले. असं नाही असं, तसं नाही तसं. बिझनेस मध्ये सुद्धा त्याच्या मनासारखं करता यावं म्हणून मी अंग काढून घेतलं. म्हटलं एकट्याला करू देत त्याला. लग्नाला माझा विरोध होता पण मी माघार घेतली. म्हटलं त्याच्या मनासारखं होऊ दे सगळं. सगळं त्याच्या मनासारखं करून सुद्धा हे फळ मिळालं मला. माझं चुकलंय कुठेतरी, चुकतंय. इतकं शिकवूनही त्याच्या बापाच या त्याच्यात आलेले गुण मी काढू शकले नाही. हरले मी. पूर्ण पराभव काय असतो हे आज कळतंय मला. याच्यापेक्षा वाईट माझ्या आयुष्यात दुसरं काहीही घडू शकत नाही बेबी. आई नको नको असं बोलूस बेबी. आई अहो अहो चहा. चालं फिरलं यांचं डोकं, आता हे असेच वागणार. गे चहा गे. पेंटिया अरे चहा घे ना. आता तुला काय धाड भरली आहे, घे ना.
नकोय मला. काय नकोय काय? आता तू यांच्यासारखा वागायला लागलास, त्यांच्यासारखा वागलास ना, तर आयुष्यात काही मिळणार नाही. आता या वयात एकदमडी सुद्धा नाही येत आतावर मारायला, नुसती भाषण भाषण देऊन काही पोट भरत नसतं कोणाचं. तू यांच्यासारखा वागू नकोस. आपल्याला पैसे कमवायचे आहेत, प्रामाणिकपणा करून कधी कोणाचं काही भलं होत नसतं, कळलं? तू पण म्हणजे ना अगदी असा बावळट आहेस ना. अरे तो तू चंद्रहार माझ्याकडे द्यायला हवा होतास, मी ठेवला असत ना जपून. खर तर हे सगळं ह्यांच्या कानावर पडायलाच नको होतं, पण ह्यांनी ऐकलं. मी तरी काय करणार, माझ्याकडे दुसरा काही मार्ग उरला होता काय? ह्यांचं ऐकू नकोस. तुला वाटतंय ना तसंच करतो. का असं शिकवतेस मला? आई लहानपणापासून बाबांनी सांगितलेलं ऐकलं असत ना, तरी वेळ आलीच नसती माझ्या. आई मी पहिल्यांदा जेव्हा चुकलो असेल तेव्हाच माझ्या कानफडत मारली असतीस ना, तर आज असा वागलोच नसतो मी. लोकांच्या वस्तू वापरण्याच्यात काहीच वावगं नसतं असं तुला वाटतं, आणि तेच तू मला शिकवत आलीस. आई माझं काय होतं ना या घरात, मला बाबांचं म्हणणं पटतं पण तुझा मार्ग जास्त सोपा वाटतो. त्यामुळे दरवेळेला माझी अवस्था ना घर का ना घाट का अशी असते इथे. का दरवेळेला तुका माझ्या पाठीशी घालत राहिलीस आई? बाबांचं ऐकलं असतं ना आधीपासून तर चांगला शिकलो असतो, आईसारखा नोकरीला असतो, काहीतरी भलं झालं असतं माझं. आई तुला कळतंय का, तू मला चोरी करायला शिकवतेस. ह्याला चोरी नाही म्हणत. बघितलंस, तुझं असं असतं आणि बाबांचं म्हणणं असतं की चोरी आहे. आई मी काय करायला पाहिजे, कुणाचं ऐकलं पाहिजे या घरात, कुणावर विश्वास ठेवायला पाहिजे? जानवी, फोन वाजतोय तुझा. हॅलो. हॅलो जानवी. सर आय एम सॉरी. नाही ते ठीक आहे, पण आहेस कुठे तू आणि बरी आहेस ना? अगं केव्हाचा फोन करतोय तुला आम्ही? हो मी फोन माझा बेडरूम मध्ये राहिला होता. ते ठीक आहे. अरे म्हणजे तू अजून घरीच आहेस? आय एम सॉरी सर, खरं तर मी आधीच तुम्हाला कळवायला हवं होतं, म्हणजे विचारायला हवं होतं. मी नाही आले आज तर चालेल का? नाही हरकत नाही, पण काही प्रॉब्लेम नाहीये ना. अगं तू कधीच उशीर करत नाहीस, आम्ही फोन करून तू उचलले नाहीस म्हणून काळजी वाटली. बरं आहे ना सगळं? हो माझं डोकं दुखतंय जरास. नाही नाही तू काळजी घे काळजी घे. अगं तुला डोकं आहे म्हणून दुखतंय, त्या गीतानी डोके दुखी हा शब्द सुद्धा आजपर्यंत ऐकला नसेल. घे काळजी घे. थँक्यू सर. आणि उद्या फ्रेश ऑफिसला ये एकदम. हा हो काळजी घ्या काळजी घ्या. जानवी तू जा बँकेत. आता कशी जाणार? घरी बसून तरी काय करणारेस? माझा विश्वासच बसत नाहीये हे इतकं सगळं घडलंय. खरंच घडलंय का रे हे? घडलंय. नाही मग घडायला नको होत. उगाच शब्दाला शब्द वाढत गेला. आपण ना आज बोलायलाच नको होत श्री. त्यानं काय झालं असत? आजचं मरण उद्यावर गेलं असत, पण कधीतरी आलंच असत ना. अरे पण आत्ता काय माहित नाही. म्हणजे मला खरंच माहित नाही की आता पुढे काय, पण आता जावं तर लागणारच घराबाहेर. हे श्री नको ना रे असं बोलूस. बाकीच्यांचं कसं होईल आपल्याशिवाय? त्याची काळजी आहेच. मग माफी माग ना आई आजींची. किती वेळा मागू जान्हवी, किती वेळा? प्रत्येक वाक्यानंतर मी आई आजीला म्हणत होतो की आई आजी प्लीज मला माफ कर, माफ कर मला. पण नाही, आई आजीला माझं वागणंच पटलेलं नाही.
ती इतक्या सहजासहजी मला माफ करूच शकणार नाही. सहजासहजी नाही करणार, पण माफ तर करतील ना कधी ना कधीतरी. तेव्हा येईन ना मी. म्हणजे तू जायचं नक्की केलंयस? जावं तर लागेलच. मला खूप वाईट वाटतंय, पण तू जर ठरवलं असशील ना तर तू जिथे जाशील तिथे मी येईन तुझ्या बरोबर. लहान घरात राहण्याचा, नव्याने संसार उभारण्याचा प्रॉब्लेम नाही अरे मला, पण तुझ्या आया हव्यात ना रे आपल्या बरोबर. जान्हवी त्या मलाही हव्यात, पण आता जर त्या आपल्या बरोबर बाहेर पडल्या तर आईजी एकटी पडेल. आईजीनं तिचं संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी वेचलंय, आणि असं असताना तिला या वयात असं एकटं पाडणं बरोबर नाही. आपलं काय ग, आपण कसंही निभावून नेऊ. काहीच नाही करे होऊ शकत, शक्यता फार कमी आहे, पण तरी एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी ऑफिसही सोडतोय असं तिच्या समोर म्हणून बघतो. पण ऑफिसचा विषय निघाल्यानंतरही जर तिने मला अडवलं नाही तर मात्र हा दिवस या घरातला माझा शेवटचा दिवस असेल.